कसं काय मंडळी, बरे आहात ना? चतुर राव आणि चतुराचा तुम्हाला नमस्कार। पाणलोट विकासामध्ये एक मोठी भूमिका बजावणाऱ्या एका महत्त्वाच्या उपचाराबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत आणि त्या उपचाराचं नाव आहे डीप सीसीटी। डीप सीसीटी म्हणजे नक्की काय? तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मशीनच्या किंवा मनुष्यबळाच्या सहाय्याने कंटूर रेषेवर खणलेले 1 मीटर खोलीचे चर। हे चर म्हणजे साधे सुधे खणलेले खड्डे समजू नका। या डीप सीसीटी नावाच्या चरांमुळे डोंगरावरून वाहत येणारा पाणी आणि गाळ मोठ्या प्रमाणात अडवलं जातं। परिणामी जमिनीची धूप तर कमी होतेच, पण भूगर्भातील पाण्याची पातळी सुद्धा प्रचंड प्रमाणात वाढते। मित्रांनो, मगाशी सांगितल्याप्रमाणे डीप सीसीटी हे कंटूर रेषेवरच खणतात आणि तुम्हाला माहीतच आहे की कंटूर रेषा म्हणजे ती रेषा जी जमिनीवरच्या सर्व समान पातळीवर असणाऱ्या बिंदूंना जोडते। ह्या कंटूर रेषा हायड्रोमार्कर नावाच्या उपकरणाने अगदी सहज आखता येतात आणि त्या कशा आखायच्या त्यावर आम्ही एक स्वतंत्र फिल्म सुद्धा बनवली आहे, ती नक्की पाहून घ्या। त्या फिल्ममध्ये आम्ही कंटूर रेषेबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे। ती फिल्म पाहून तुम्ही हायड्रोमार्करच्या सहाय्याने कुठल्याही भूभागावर कंटूर रेषा काढण्यात तज्ज्ञ व्हाल। पण मित्रांनो, तुम्हाला हे माहीत आहे का की कंटूर रेषेवरच हे डीप सीसीटी का खणतात? कारण कंटूर रेषेवर म्हणजेच समान पातळीवर हे चर खणल्यामुळे ते वाहत्या पाण्याला आणि गाळाला सर्वोत्तम पद्धतीनं अडवतात। जर का हे चर कंटूर रेषेवर नाही खणले तर ते समपातळीत खणले जात नाहीत आणि खोदताना ते एका बाजूने कलंडल्यासारखे होतात आणि त्यात जमणारं पाणी एका बाजूने पाटासारखं वाहून जातं आणि जमिनीची मोठ्या प्रमाणावर धूप होते। आता डीप सीसीटी खणण्यासाठीची अचूक जागा कशी निवडतात ते पाहूया। डोंगराच्या पायथ्याशी जिथे तीव्र उतार संपतो आणि साधारण 0 ते 8% उतार असलेला भूभाग सुरू होतो, अशा ठिकाणी तुम्ही डीप सीसीटी बनवू शकता। पण अजूनही काही ठिकाणं आहेत जिथे तुम्ही डीप सीसीटी बनवू शकता। कुठे? समजा डोंगर माथ्यावर पठार आहे आणि हे पठार संपता क्षणी तीव्र उतार सुरू होत आहे, तर आकृतीत दाखवल्याप्रमाणे पठाराच्या शेवटी तुम्ही डीप सीसीटी खणू शकता। शिवाय हा तीव्र उतार मध्येच संपला आणि आकृतीत दाखवल्याप्रमाणे थोडासा भूभाग आपल्याला असा मिळाला की ज्याचा उतार 0 ते 8% आहे, तर अशा भूभागाच्या सुरुवातीला सुद्धा तुम्ही डीप सीसीटी खणू शकता। तर मित्रांनो, सांगितलेल्या ठिकाणी आपण डीप सीसीटी बांधले तर ते वेगाने येणाऱ्या पाण्याला आणि मातीला तिथल्या तिथे अडवतात आणि जल आणि मृद संधारणाची उत्तम कामगिरी करतात। आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की वाहत्या पाण्याला आणि गाळाला अडवायला डोंगर उतारावर सीसीटी म्हणजेच कंटिन्युअस कॉन्टूर ट्रेंचेस बनवले जातात, असं असताना पायथ्याशी डीप सीसीटीची काय गरज आहे? तर मित्रांनो, होतं असं की हे सीसीटी पाणी आणि गाळाने पूर्ण भरल्यानंतर जे अतिरिक्त पाणी आणि गाळ खाली पायथ्याशी वाहत येतं ते खूप मोठ्या प्रमाणात अडवण्यासाठी पायथ्याशी डीप सीसीटी बांधले जातात। या डीप सीसीटींची खोली ही बऱ्यापैकी डीप म्हणजेच 1 मीटर असल्यामुळे ते पाणी आणि गाळ मोठ्या प्रमाणात अडवून उत्तम मृद व जलसंधारण करतात। त्यामुळे गावात खालच्या बाजूला जे पाणलोट उपचार आहेत त्यात वाहत जाणाऱ्या गाळाच्या प्रमाणात घट होते व त्यांची पाणी साठवण क्षमता टिकून राहते। चला आता पाहूया हे डीप सीसीटी कशा पद्धतीने बनवता येतात। पायरी 1, सर्वप्रथम ज्या भूभागावर डीप सीसीटी बनवायचे आहे तो भूभाग निश्चित करा आणि त्या भूभागावर हायड्रोमार्करच्या सहाय्याने जिथपर्यंत डीप सीसीटी खणायचे आहेत तिथपर्यंत उताराला आडवी अशी एक कंटूर रेषा आखून घ्या। मित्रांनो, जिथे डोंगर उतार संपतो त्या भागाच्या जितक्या जवळ ही कंटूर रेषा असेल तितकंच चांगलं,
जेणेकरून आपल्याला पाण्याला आणि गाळाला लवकरात लवकर अडवता येईल. पायरी 2, या रेषेच्या सुरुवातीच्या बिंदूवर दाखवल्याप्रमाणे 20 मीटर लांब आणि 1 मीटर रुंद आयत फक्कीने मार्क करा. हा आयत मार्क करताना एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हा आयत दाखवल्याप्रमाणे रेषेच्या वरच्या बाजूला व कंटू रेषेला समांतर राहील अशाच पद्धतीनं मार्क करावा. तो रेषेच्या खालच्या किंवा मध्यभागी मार्क करू नये. पायरी 3, आता 2-2 मीटर अंतर सोडून संपूर्ण रेषेवर याच लांबी रुंदीचे म्हणजेच 20 मीटर बाय 1 मीटरचे आयत दाखवल्याप्रमाणे फक्कीच्या सहाय्याने मार्क करा. पायरी 4, आता सर्वात पहिला आयत 1 मीटर म्हणजेच 100 सेंटीमीटर खोल खणून घ्या. 1 मीटर नंतर सुद्धा जर मऊ माती असेल तर 1.5 मीटर पर्यंत खोल खणायला हरकत नाही. आणि हो, हे डीप CCT खणताना मध्येच कुठे जर 1 मीटरच्या आधीच खडक लागला तर तिथेच खणणं थांबवावं. तेवढं खोलही पुरेसं आहे. खडक फोडून 1 मीटर खोली गाठण्याचा प्रयत्न अजिबात करू नये. मित्रांनो, जर हा आयत खणायला तुम्ही मनुष्यबळाऐवजी मशीनचा वापर करणार असाल तर पोकलेन 210 नावाची मशीन वापरलीत तर उत्तम रिझल्ट मिळू शकतील. कारण या मशीनची बकेट मोठी असते आणि तिची ताकद जास्त असते, त्यामुळे खणण्याचं काम झपाट्यानं होतं. खणताना जी माती निघेल त्या मातीची साधारण 1 मीटर उंचीची ताल या चरापासून खालच्या बाजूला 30 सेंटीमीटर अंतरावर दाखवल्याप्रमाणे तयार करा. ही ताल तयार केल्यामुळे पाणी आणि गाळ अडवायला अधिकची मदत होते. कोणत्याही परिस्थितीत ही माती चराच्या वरच्या बाजूला टाकू नका, अन्यथा वाहत येणाऱ्या पाण्यामुळे ती परत चरामध्ये जमेल. शिवाय या तालीची लांबी चराच्या लांबी एवढीच असणं आवश्यक आहे. पायरी 5, आता आपल्याला या तालीला दगडांचे असे 2 कान बनवायचे आहेत. कशाला? जेव्हा पाऊस होतो हे डीप CCT पाण्याने पूर्ण भरतात आणि अतिरिक्त पाणी हे असं बाजूने खाली वाहून जातं. अशावेळी या तालीची माती वाहून जाऊन जमिनीची धूप होऊ शकते. हे टाळण्यासाठी तालीच्या दोन्ही बाजूला हे असं दाखवल्याप्रमाणे दगडांचं पिचिंग करून घ्या. पायरी 6, आता अगदी हुबेहूब प्रक्रियेचा अवलंब करत सर्व आयत खणा. खणून निघालेल्या मातीच्या ताली बनवा आणि त्या तालींच्या दोन्ही बाजूंना दगडांचं पिचिंग करा. आणि अशा पद्धतीनं आपली डीप CCT रांग तयार झाली. मित्रांनो, जर स्थानिक परिस्थितीनुसार तुम्हाला डीप CCT अजून रांगा तयार करता येत असतील तर 2 एकामागोमाग 1 असलेल्या डीप CCT रांगांमधलं अंतर हे 33 मीटर ठेवावं. पण अशा परिस्थितीत दुसऱ्या डीप CCT रांगेवर चरांची आखणी करताना एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. या रेषेवर पहिला डीप CCT 20 मीटरच्या निम्मा म्हणजेच 10 मीटर लांबीचा ठेवा आणि मग पुढचे डीप CCT 2-2 मीटर अंतर सोडून पहिल्या रांगेप्रमाणे 20 मीटर लांबीचे आणि 1 मीटर रुंदीचेच आखून घ्या. एकापेक्षा जास्त डीप CCT रांगा बनवताना चरांची आखणी अशा पद्धतीनं का केली जाते हो? कारण त्यामुळे हे डीप CCT चर असे दाखवल्याप्रमाणे तयार होतात. याचा फायदा काय होतो? वरचे चर भरले की त्यातून वाहत येणारं पाणी आणि गाळ हे खालचे चर अडवतात, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात पाणी आणि गाळ अडवलं जातं. जर आपण हे चर दाखवल्याप्रमाणे एकाखालोखाल एक सलग पद्धतीनं खणले तर नुकसान हे होईल की वरचे चर भरले की त्यातून खाली येणारं पाणी आणि गाळ खालचे चर अडवू शकणार नाहीत आणि आपण केलेल्या मेहनतीचं पूर्ण फळ मिळणार नाही. त्यामुळे जेव्हा डीप CCT अनेक रांगा खणता येण्यासारखी स्थानिक परिस्थिती असेल तेव्हा तिसऱ्या रांगेतले चर पहिल्या रांगेतल्या चरांप्रमाणे आणि चौथ्या रांगेतले चर दुसऱ्या रांगेतल्या चरांप्रमाणे आखून खणावेत आणि पुढे अशाच पद्धतीची पुनरावृत्ती करावी. डीप CCT बाबतीत
काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. मुद्दा एक, हे डीप सीसीटी बनवून झाले की सर्व तालींच्या आतील बाजूला एक एक मीटर अंतर सोडून गवत किंवा कडुलिंब, चिंच, सीताफळ, हिरडा, करवंद, बोरी, करंज, बांबू अशी कमी पाणी लागणारी झाडं लावावीत किंवा बिया टोकाव्यात. यामुळे पाणी व गाळ अडण्याला अधिकची मदत होते, शिवाय त्यातून उत्पन्नही मिळतं. मुद्दा दोन, कंटुरेषा आखताना जर मध्ये झाडं लागली तर ती झाडं अजिबात तोडू नका. ही आखणी जशी चालू आहे तशीच चालू ठेवा, ती पूर्ण करा. पण जेव्हा प्रत्यक्ष डीप सीसीटी खणाल तेव्हा मात्र झाडांच्या दोन्ही बाजूला 2-2 मीटर अंतर सोडा आणि खणकाम करा. मुद्दा तीन, हे डीप सीसीटी कालांतराने गाळाने पूर्ण भरून जातात, पण हा गाळ काढू नका. हा गाळ तसाच राहू द्यावा, त्यावर उगवणाऱ्या गवतामुळे नैसर्गिक जलसंधारणाला हातभार लागतो. तर मंडळी, तुमच्या गावात करण्यात येणाऱ्या पाणलोट विकासाचा जरा डीप म्हणजे खोलवर विचार करा आणि डीप सीसीटीचा अवलंब लगेचच करा.